नमस्कार, मी श्रुती आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन. घेऊया राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, हा प्रवास विना तिकीट करायचा आहे, सोबत रहा, अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साथ घातली आहे. मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्यासह शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहर प्रमुख रुपेश पवार, विजय देशमुख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो अत्यावश्यक असून आरे कारशेडमुळे हा प्रकल्प लांबलेला आहे. केवळ आपल्या अहंकार आणि हट्टापाई या प्रकल्पाला खीळ ठोकण्याचे काम कोणी करू नये अशी तमाम मुंबईकरांची भावना आहे. काही निवडक लोकांना हाताशी धरून या प्रकल्पावरून नवीन मुद्दा तयार करून मुंबईकरांमध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी केविलवाना प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तसेच वेधशाळेकडून नाशिक जिल्ह्याला गुरुवारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन, डी मनपा आयुक्त रमेश पवार, पोलीस आयुक्त संजय नाईकनवरे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर संजय पेलसरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत समन्वयातून नियोजन करण्यात यावं, तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्यात. येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलंय. पाटील यांनी म्हटलंय की ओबीसी समाजाला न्याय मिळणं आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं आहे, त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 27% उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं अर्थात RBI भारतातून निर्यातीवर भर देऊन जागतिक व्यापाराच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारतीय रुपयांमध्ये जागतिक व्यापारी समुदायाच्या वाढत्या स्वारस्याला समर्थन देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. मध्यवर्ती बँकेनं भारतीय रुपया अर्थात INR बीजक पेमेंट आणि आयात किंवा निर्यात सेटलमेंटसाठी अतिरिक्त यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यापूर्वी AD बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकांच्या केंद्रीय कार्यालय मुंबईच्या परकीय चलन विभागाची मंजुरी ही आवश्यक असणार आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीला हजर राहण्यासाठी सोनिया गांधींनी अधिक वेळ मागितला होता. आता अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED सोनिया यांना नवीन समन्स बजावलंय. सोनिया गांधी यांना 31 जुलै रोजी ED कार्यालयात हजर होण्याची नवीन नोटीस ED बजावली आहे. मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी होत्या, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांनी ED चौकशीला हजर राहण्याची वेळ वाढवून घेतली होती. आता ED नवीन नोटीस बजावली आहे. शिवसेनेतून बंडखोरांची हकालपट्टी करण्याचं सत्र सध्या सुरूच आहे. सोमवारी संतोष बांगर यांची हकालपट्टी केल्यानंतर आता मंगळवारी रवींद्र फाटक यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यातील आंबवडे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आदर्श सांसद ग्रामच्या माध्यमातून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात येत असून हे स्मारक लवकरच व्हावं अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75% भरलंय, त्यामुळे धरणावरील दाब कमी राहावा व नवीन पाणी भरावं म्हणून खडकवासला धरणातून आज 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला.
अजूनही पाण्याचा विसर्ग होणार आहे. खडकवासला धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच असून जोरदार पाणीसाठाही वाढतोय. तर दुसरीकडे रात्री 11:30 मोठ्या नदी पात्रात पाणी सोडले असून पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्हा प्रशासनानं या संबंधित नागरिकांना आवाहन केलं आहे. आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन कायद्याच्या स्वरूपात स्वतंत्र कायदा करावा असे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी दिले. तसेच तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी फौजदारी दंडसंहितेच्या कलम 41A तरतुदींचे काटेकोर पालन केलेच पाहिजे असेही खंडपीठानं यावेळी बजावलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे जामिनाची प्रक्रिया सुरळीत मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. न्यायमूर्ती SK कौल आणि न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या खंडपीठानं जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या हेतूनं स्वतंत्र कायदा करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. संपूर्ण राज्यातून आषाढी वारीसाठी जवळपास 12 लाख भाविक सहभागी झाले होते. आता आषाढी वारी झाल्यानंतर भाविक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान पंढरपुरात वारीमध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळं आता महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागानं दिल्यात. आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण यांच्या वतीनं विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. टाइम मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढत आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण येथे व्यापारी महासंघाचे सतीश शेठ लाखोटिया, जया शेठ लखोटिया व विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य संतोष पाटील तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. तर कैलासवासी दिगंबरराव कावसानकर स्टेडियमवर कबड्डी प्रशिक्षक लक्ष्मण सक्कळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. नाथ मंदिर परिसर या ठिकाणी नाथ संस्थांचे व्यवस्थापक मारुती वाणी व ज्येष्ठ नागरिक श्रीमंतराव पाटील तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. चिंच, जांभूळ, बदाम, अशोका, कारंजा अशा विविध वृक्षांचं रोपण केल्याचे प्राचार्य RB रामावत यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांनी रिमझिम पावसात विविध गवळण भारुडे सादर करत उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका धोकटे, लता पवार, SC औरंगे, SS खोलसे, BR पठाण, कोमल डावकर, सुनील नरके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका MK कोळगे, माधवी कोष्टी, कविता दसपुते, सोनाली गोरे, आफ्रिन शेख यांसह आदींनी प्रयत्न केले होते. प्रेक्षको, दिवसभरातील धावत्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेतलात. यांसारख्याच नवनवीन आणि ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या इंडिया न्यूज 1 या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.